एटमोस्फियर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, टेन फॉरेस्ट रेस्टोबार 50,000. पुणे शहरातील पब संस्कृती पोलिसांच्या आशीर्वादामुळे सुरू आहे. या प्रकरणात कोणत्या पब कडून किती हप्ते घेतले जात आहेत त्याची यादी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी समोर आणत माध्यमांसमोर आंदोलन केलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ही हप्त्यांची यादी सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी वाचली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले, परंतु आपल्याकडे व्हिडिओ आहेत असा दावा दोन्ही नेत्यांनी केलाय. येत्या 48 तासात बेकायदेशीर पबवर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना, नागरिकांना, आमची मुलं नसतीनाबद्ध होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही बघतो तुम्हाला यादी आणली. लेट नाईट द रूफ टॉप द माफिया 1,00,000 रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलर 2,00,000 महिना, 2 BHK 1,00,000, राजबहादूर मिल्स दिमोरा 1,00,000, राजबहादूर मिल्स मिल्स 1,00,000, राजबहादूर मिल्स TTF रुपटॉप 5,000 बाने, बँक स्टेज 90,000, विमान नगर अँड नॉर्थ वर्ल्ड. त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000 पाषाण, टोनीदा धाबा 50,000 आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000. यासोबतच ऍटमॉस्फियर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, टेन फॉरेस्ट रेस्टोबार 50,000, 2 BHK 24K बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड 1,50,000, कॅफे सो CO2 हॉटेल भूकंप 1,00,000 महिना, कोको रिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये, स्मोकी बीच हॉटेल भूकुम 75,000 रुपये महिना, सरोवर हॉटेल भूगाव 1,00,000 महिना, जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना, साईबा हॉटेल 30,000, वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन शॉप, 3 बिअर शॉपी आणि इतर ढाबे 3,50,000, बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन शॉप, 35 बिअर शॉपी, 5,50,000 होलसेल लिकर, कैलास जगताप व यांचे 11 बार, 8 वाईन शॉप, 9 बिअर शॉपी, 2.1 होलसेल. यादी फार मोठी आहे, आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.